पुण्यामध्ये पूर्ववैमनस्यातून गोळीबाराची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. आई गांजाची विक्री करते अशी माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयातून आरोपी बंटी पवार यांनी त्याच्या साथीदारांसह पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील आई क्रिएट कार हब गॅरेजच्या मालकावर गोळीबार केलाय. सुदैवानं गोळी न लागल्यामुळे या घटनेत कुणीही जखमी झालं नाही, तसंच गॅरेजमध्ये तोडफोड सुद्धा त्याने केली आहे. गॅरेज मालकाच्या तक्रारीवरून सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. मात्र भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशत माजली होती. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अरुण म्हेत्रे यांच्याकडून. अरुण, काय सांगाल, 4 जणांविरोधात सध्या सिंहगड पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, काय अधिक अपडेट्स आहेत? जुन्या वादातून ही घटना घडल्याचं समोर येत आहे. गुंडांचा हा खऱ्या अर्थाने हैदोस म्हणावा लागेल. पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरामध्ये वडगाव बुद्रुक इथं तुकाई नगरमध्ये हे गॅरेज आहे आणि तिथे एक टोळकं आला आणि या टोळक्यांनी गाड्यांची तोडफोड केली आणि त्याचप्रमाणे तिथं गॅरेजमध्ये जे लोक होते त्यांच्यावरती गोळीबार देखील केला. सुदैवानं ती गोळी कुणाला लागली नाही, मात्र तिथे हाणामारी झाली आणि गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. परिसरात दहशत पसरवणे आणि ही गुंडगर्दी आता कशी थांबणार असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जातोय. रोज अशा घटना काही ना काही स्वरूपात पुढे येत आहेत. धन्यवाद अरुण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.